एनआरसी आणि कॅब विरोधात मिरजेत भव्य असा सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मिरजेतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधान विरोधी असणारा विधेयक केंद्र सरकारनं तातडीनं रद्द करावं अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात देशभर संतप्त पडसाद उमटतायत. सांगलीच्या मिरजेतही मंजूर विधेयक विरोधात सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. देशामध्ये संख्याबळाच्या आधारावर केंद्र सरकारने संविधानावर घाला घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि जो कायदा अंमलात आणलेला आहे CAA याच्या विरोधात मिरजेमध्ये आज हजारोंच्या संख्येने शांततेने मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि याद्वारे आम्हाला शासनाला एक इशारा द्यायचा होता की जर शासनाने केंद्र सरकारने जो कायदा लावलेला आहे तो जर लवकरात लवकर त्यांनी मागे घेतला नाही तर याच्या पुढचं आंदोलन आणि याची पुढची भूमिका ही तीव्र स्वरूपाची राहील असा इशारा एक आम्हाला या ठिकाणी द्यायचा होता. आणि आंदोलनाची पुढची बाजू आणि पुढची दिशा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या घरावर मोर्चा काढून आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहोत. तरी शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जो केंद्र सरकारने जो देशामध्ये दुफळी माजवणारा देशाला अराजकतेकडे नेणारा देशाला हिंदुत्व आणि पुरोगामित्वाच्यामध्ये वाटणी करणारा जो कायदा अंमलात आणलेला आहे तो कायदा तत्काळ रद्द करावा ही मागणी याद्वारे आम्ही निवेदनाद्वारे प्रांतांकडे केलेली आहे. जर लवकरात लवकर येत्या काही दिवसांमध्ये शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्हाला या ठिकाणी शासनाचे जे कोणी केंद्र सरकारचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरांवर मोर्चे काढावे लागतील व त्याचे परिणाम गंभीर होतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी. पास केलेला आहे. तत्पूर्वी NRC च्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये एक प्रकारचं वादळ या सरकारनं जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे. NRC किंवा CAA या माध्यमातून या देशातील संपूर्ण समाजामध्ये फूट पाडायची हे याच्या पाठीमागचं कूट कारस्थान आहे. आणि त्याच एका हेतूनं NRC ची अंमलबजावणी आणि CAA चा कायदा पास करणं हा त्याचा एक परिणाम आहे, त्याची एक परिणिती आहे. या सर्व गोष्टीमुळं समाजामध्ये एक प्रकारचं वितुष्ट माजवलं जाणार आहे, धर्माच्या नावानं समाजामध्ये फूट पाडली जाणार आहे.